नमस्कार, शालिनी प्लस बातमीपत्रात मी रश्मी आपल्या सर्वांचं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर टाकूयात हेडलाईन्स वरती. शिवस्मारकाचे काम 24 ऑक्टोबरला होणार सुरू. अरबी समुद्रात उभारणार जगातील सर्वात उंच शिवस्मारक. आवक घटल्याने कांद्याचे भाव 6 ते 10 रुपयांनी वाढले. दसऱ्यापर्यंत भाव आणखी वाढण्याचे चिन्ह. सरकारने कर कपात करूनही ग्राहकांना रोज करावा लागतो इंधन दरवाढीचा सामना. आज पेट्रोल 11 पैशांनी तर डिझेल 24 पैशांनी महागलं. ऑनलाईन दारू विक्री करण्याचे अर्ज सरकारकडे, मात्र सरकारने कोणताही विचार केला नाही, मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. आणि अकोल्यात अपंगांच्या न्याय हक्कासाठी काढण्यात आला धडक मोर्चा. आणि आता पाहूया सविस्तर वृत्त. अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जागतिक दर्जाच्या स्मारकातील महाराजांच्या पुतळ्याचं काम 24 ऑक्टोबरला सुरू होणार आहे. L&T कंपनीला शिवस्मारकाचं कंत्राट देण्यात आलं आहे. शिवस्मारक पूर्ण करण्यासाठी 3 वर्षाचा कालावधी लागणार असल्याचं सांगण्यात येत आहे. शिवरायांच्या स्मारकाची उंची 212 मीटर असून अरबी समुद्रात जगातील सर्वात उंच स्मारक असणार आहे. उंची कमी करून चौथाऱ्याची उंची वाढवण्यात आल्याचं समोर आलं आहे. या कागदपत्रावरून छत्रपतींच्या स्मारकाची उंची पूर्वीपेक्षा वाढवण्यात आली आहे. मात्र प्रत्यक्ष पुतळ्याची उंची 44 मीटरने कमी करण्यात आली आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने दिलेल्या परवानगीतील स्मारकाच्या सुधारित आराखड्यात पुतळ्याची उंची कमी करून चौथाऱ्याची उंची वाढवण्यात आली आहे. हे शिवस्मारकाचे काम 24 ऑक्टोबरला सुरू होणार आहे. विधानसभेत पुतळ्याच्या उंचीवरून गोंधळ झाला होता. या स्मारकाच्या कामासाठी समुद्रात 2 टप्प्यात भराव करण्यात येणार आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. सप्टेंबर महिन्यात पावसाने ओढ घेतल्यानं कांद्यांच्या उत्पादनाला फटका बसला असून आवक घटल्यामुळे कांद्यांचे भाव 6 ते 10 रुपयांनी वाढले आहेत. तसेच दसऱ्यापर्यंत भाव आणखीन वाढण्याची चिन्ह दिसत आहेत. मुंबई, ठाणे आणि उपनगरातील किरकोळ बाजारपेठांमध्येही कांद्याचे भाव वाढले आहेत. वाशीच्या घाऊक बाजारात गेल्या आठवड्यात किरकोळ विक्रेत्यांना 10 किलो कांदा 150 ते 150 रुपये दरानं उपलब्ध होत होता. मात्र आजच्या घडीला 220 ते 250 प्रति 10 किलो दरानं कांदा मिळू लागला आहे. काही दिवसात कांद्याचा दर 60 ते 70 रुपयापर्यंत जाईल असा अंदाज कांदा विक्रेत्यांनी व्यक्त केला आहे. 350 ते 400 गाड्यांची आवक होत होती. मात्र सोमवारी कांद्यांची आवक घटली असून सोमवारी साधारण 50 ते 60 गाड्या कमी आल्या, त्यामुळे कांद्यांचा पुरवठा कमी झाला. कांदा बटाटा आडत व्यापारी संघाचे माजी अध्यक्ष चंद्रकांत रामाने यांच्याशी संपर्क साधला असता तुटवड्यामुळे दसऱ्यानंतर कांद्यांच्या दरात कमालीची वाढ होण्याची शक्यता आहे असं त्यांनी सांगितलं. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. अवघ्या 1 दिवसाच्या विश्रांतीनंतर पेट्रोलच्या दरात मंगळवारी पुन्हा एकदा वाढ झाली आहे. मुंबईत पेट्रोल 11 पैसे तर डिझेल 24 पैशांनी महागला आहे. केंद्र आणि राज्य सरकारने कर कपात करूनही ग्राहकांना रोज इंधन दरवाढीला सामोरे जावेच लागत आहे, त्यामुळे सर्वसामान्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. मुंबईत पेट्रोल 88.29 रुपये लिटर तर डिझेल 79.35 पैसे लिटर झाला आहे. सोमवारी पेट्रोलच्या दरात कोणतेच बदल झाले नव्हते, मात्र डिझेलचे दर वाढले होते. दिल्लीमध्येही पेट्रोलच्या दरात 11 पैशांनी तर डिझेलमध्ये 23 पैशांनी वाढ झाली आहे. दिल्लीत पेट्रोल 82.83 आणि डिझेल 75.69 पैसे प्रति लिटर दर आहेत. दरम्यान इंधन दरवाढीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी तेल कंपन्यांच्या प्रतिनिधींशी बैठक बोलावली होती. यावेळी मोदींनी या कंपनीच्या प्रतिनिधींशी दरवाढीबाबत चर्चा केली होती. त्यानंतर मंगळवारी पुन्हा इंधन दरात वाढ झाल्याचं दिसून आलंय. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. बुलढाणा जिल्हा आढावा बैठकीसाठी आलेल्या मुख्यमंत्र्यांनी ऑनलाईन दारू विक्रीवर आपली भूमिका स्पष्ट केली असून केवळ ऑनलाईन दारू विक्री करण्यासाठी आमच्याकडे अर्ज आला आहे, त्यांना आम्ही कोणतीही परवानगी दिलेली नाही, त्यामुळे कोणतीही सरकारकडे शहानिशा न करता या गोष्टीचा बाव करण्यात आला असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
बुलढाणा जिल्हा आढावा बैठकीसाठी आलेल्या मुख्यमंत्र्यांनी ऑनलाईन दारू विक्रीवर आपली भूमिका स्पष्ट केली असून केवळ ऑनलाईन दारू विक्री करण्यासाठी आमच्याकडे अर्ज आला आहे, त्यांना आम्ही कोणतीही परवानगी दिलेली नाही, त्यामुळे कोणतीही शहानिशा न करता सरकारकडे या गोष्टीचा बाऊ करण्यात आला असल्याचं ही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। त्या बातमीच्या आधारावर चर्चाही घडवण्यात आली, कुठलाही कागद एकही असा नाही की ज्याच्यावर घरपोच दारूच्या संदर्भातला निर्णय झाला। कोणीतरी एक पत्र दिलं की आम्हाला म्हणजे काही दुकानदारांनी की घरपोच दारूच्या संदर्भात आम्हाला तुम्ही परमिशन द्या, ही कधी देण्यात आलेली नाही। त्याच्या आधारावर म्हणजे मला कधी कधी असं वाटतं की किती कपोल कल्पित बातम्या आपण छापतो आणि त्याच्यावर आपण देशभरामध्ये चर्चा देखील घडवून टाकतो, सरकारला विचारतच नाही की असा काही निर्णय आहे का। त्यामुळे कुठलाही असा निर्णय सरकारने कधी घेतला नाही, घेण्याचं कारण नाही, अतिशय चुकीचा अशा प्रकारचा निर्णय। पुढे PSIच्या पदभरतीत पदोन्नतीत SC ST वर झालेल्या अन्यायावर बोलताना मॅटने ही पदोन्नती रद्द केली आहे। 154 मागासवर्गीय PSI पदाच्या ज्या पदोन्नती मॅटने रद्द केल्यात, PSIच्या पदाच्या ज्यांचं ट्रेनिंग पूर्ण झालं आहे त्यांना समाविष्ट करून घ्यावं अशी राज्य सरकारची भूमिका आहे, त्यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले। राज्य सरकारने रद्द केलं नाही, मॅटने त्या रद्द केल्या आहेत, पण राज्य सरकारची भूमिका अशी आहे की यांचं ट्रेनिंग पूर्ण झालं असल्यामुळे यांना समाविष्ट करून घ्यावं आणि म्हणून त्याकरता आम्ही मार्ग काढतो। जवळजवळ 13 मंडळं अशी आहेत की जे 25-50% आत जिथे पाऊस आहे, 50 मंडळं अशी आहेत की जे 50-75% एवढा पाऊस आहे, 29 मंडळं अशी आहेत की 75-100% पाऊस आहे, आणि केवळ 2 मंडळं अशी आहेत की जिथे 100% किंवा त्याच्यावर पाऊस या ठिकाणी पडलेला आहे। आणि साधारणपणे जून महिन्यामध्ये 22 दिवसाचा पावसाचा खंड आहे, जुलैमध्ये 18 दिवसाचा पावसाचा खंड आहे, ऑगस्टमध्ये 23 दिवसाचा पावसाचा खंड आहे, आणि सप्टेंबरमध्ये 28 दिवसाचा पावसाचा खंड आहे। आता जी काही केंद्र सरकारने 2016 साली निकष तयार केलेले आहेत, या निकषानुसार दुष्काळ जाहीर करण्याकरता अत्यंत ऑब्जेक्टिव्ह आणि सायंटिफिक अशा प्रकारची व्यवस्था उभी केली आहे। याच्यामध्ये जेव्हा पाऊस कमी पडतो तेव्हा ट्रिगर वन ॲक्टिवेट होतो, आणि असा जवळजवळ 11 तालुक्यांमध्ये ट्रिगर वन ॲक्टिवेट झाला आहे, आणि ॲव्हरेज पावसापेक्षा मोठं डेव्हिएशन हे या 11 तालुक्यांमध्ये आहे। आणि पावसाच्या 2 दिवसांमधला जो खंड आहे हा खंड ट्रिगर 2 ॲक्टिवेट करतो, आणि या ट्रिगर 2 मध्ये 8 जिल्हे आहेत, ज्यातले 8 तालुके आहेत, ज्यातले 5 तालुके सिव्हिअर आहेत आणि 3 तालुके हे पार्शल आहेत। त्यामुळे आता या दोन्ही ट्रिगर ॲक्टिवेशन नंतर याच्यामध्ये ग्राउंड ट्रुथिंगमध्ये पीक कापणीचे प्रयोग आपण करतो, आणि त्याच्या आधारावर राज्य सरकार टंचाई सदृश स्थिती ही घोषित करते। राज्य सरकारने टंचाई सदृश स्थिती घोषित केल्यानंतर दुष्काळाचे जे काही सगळे कार्यक्रम असतात ते सुरू होतात, आणि त्यानंतर केंद्र सरकारची टीम येऊन त्याचं ॲक्टिवेशन करून त्याला दुष्काळ जाहीर करते। त्यामुळे आता या संदर्भात ट्रिगर 1 आणि ट्रिगर 2 या दोन्हीचं ॲक्टिवेशन हे जिल्हा प्रशासनाने केलं आहे, आणि आता पीक कापणीचे प्रयोग जे आहेत ते वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये चाललेले आहेत, त्याचा डाटा कोरॅबरेट करून साधारणपणे 31 ऑक्टोबरपर्यंत हा सगळा डेटा आम्ही राज्यभरातला एकत्रित करणार आहोत, आणि त्यानंतर लगेच आम्ही टंचाई सदृश स्थिती म्हणजे जी दुष्काळाची पहिली पायरी आहे ती आम्ही घोषित करू, आणि दुष्काळाच्या सगळ्या कारवाया ज्या आहेत त्या कारवाया या ठिकाणी आम्ही निश्चितपणे सुरू करू। शालिनी प्लस साठी संदीप वानखेडे, बुलढाणा। अपंगांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी राष्ट्रीय अपंग विकास महासंघाच्या वतीनं राज्यव्यापी आंदोलन करण्यात आलं। राज्यातील विविध प्रवर्गातील अपंगांच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली। अपंगांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी अकोल्यात राष्ट्रीय अपंग महासंघाच्या वतीनं राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले। राज्यातील विविध प्रवर्गातील अपंगांच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात, तसेच अपंगांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांचा आत्मसन्मान अबाधित ठेवण्याच्या
त्यांच्या या प्रश्नाला वाचा फोडण्याचे महत्त्वाचे कार्य राज्यात अपंग संघटनांनी सुरू केलं आहे. प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ अपंगांना विनाअट देण्यात यावा. संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान मासिक 2000 रुपये करण्यात यावे. अशा विविध मागण्यांसाठी अपंगांचा धडक मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला. या मोर्चामध्ये हजारो अपंग आपल्या हक्कांच्या मागण्यासाठी रस्त्यावर उतरले होते. अकोला महानगरामध्ये राष्ट्रीय अपंग विकास महासंघाच्या वतीने जो मोर्चाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही अपंगांना न्याय मिळवून देण्याचं काम करतो. राष्ट्रीय अपंग विकास महासंघ गेल्या 18 वर्षापासून या राज्यामध्ये आहे आणि विविध मागण्या आम्ही दरवर्षीप्रमाणे मागण्या म्हणजे याच्यावर मांडतो अधिवेशनावर, पण त्यातल्या बऱ्याच मागण्या ह्या अपूर्ण होतात. आता नुकतीच शासनाने आमच्याकडे एक काहीतरी आमच्या तोंडाले पाणी पुसण्यासारखी आमची एक मागणी पूर्ण केलेली आहे. जिला आपण म्हणून संजय गांधी निराधार योजना, या योजनेचं मानधन त्यांनी 40% ते 79% 200 रुपयाने वाढ केलेली आहे आणि 80% ते 100% फक्त 400 रुपयाने वाढ केलेली आहे. याच्यामध्ये हेडिंगवर देतात की अपंगांना आता प्रति महिना 1000 रुपये मिळणार आहे, पण जे काही आपण मागणी केलेली आहे त्या मागणीने कुठल्याही प्रकारचं समाधान नाही आहे. या राज्यामध्ये विविध प्रकारचे लोक राहतात. अपंग हा सगळ्यात एक मागासलेला घटक आहे ज्याला न्याय देण्याची, ज्याच्याकडे लक्षपूर्वक पाहण्याची गरज संपूर्ण राज्याला नव्हे तर या देशाला आहे. आणि म्हणून आमची एवढीच मागणी आहे की जे आम्ही काम करतो, आमची संघटना आहे, या संघटनेच्या माध्यमातून अपंगांना आमची जे काही हे आहे अडचणी हे तुमच्या पुढे मांडतो, त्याचं निराकरण केलं पाहिजे. आज या राज्यामध्ये खासदार आहेत, आमदार आहेत, यांना विविध प्रकारे चांगलं मोठं मानधन मिळते. 80 हजार, कुणाला 1 लाख 1.5 लाखपर्यंत मानधन मिळते. अपंगांना फक्त 200 रुपये वाढ केल्याने शासनाच्या तिजोरीवर भार पडतो आणि त्या तिजोरीने अपंगांना कुठे इथं नुकसान कोणतं फायदा होणार आहे. म्हणून माझं एवढं म्हणणं आहे की आमची जी मागणी आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचवा. पुढील दिशा आमची आता राष्ट्रीय अपंग विकास महासंघाच्या वतीने उन्हाळी हिवाळी अधिवेशनावर संपूर्ण राज्यामध्ये वातावरण तयार करून हिवाळी अधिवेशनावर आम्ही धडक मोर्चा नेतो आणि मुख्यमंत्र्यांच्या त्या ठिकाणी जे काही त्यांचं आंदोलन होते त्या अधिवेशनामध्ये आमचा मोर्चा गेल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही विविध प्रकारचं आंदोलन करू. एक वेळ आम्ही त्या ठिकाणी आमरण उपोषण भरण्याची बसण्याची सुद्धा आम्ही तयारी करतो आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, अकोला. शेगाव ते पंढरपूर दिंडी मार्ग गेल्या अनेक दिवसांपासून मृत्यूचा सापळा बनला आहे असंच म्हणावं लागेल, कारण या मार्गावर झालेल्या अपघातांमुळे अनेकांना आपले जीव गमवावे लागलेत. पाहूयात या संदर्भातील ही बातमी. दिंडी महामार्ग अनेक दिवसांपासून मृत्यूचा सापळा बनला आहे. या रस्त्यावर कुठेही सेफ्टी सिग्नल नाही. आतापर्यंत या रस्त्यावर 4 अपघात झाले आहेत. काम चालू असताना आतापर्यंत 4 लोकांना आपले जीव गमवावे लागलेत. शेगाव ते पंढरपूर दिंडी मार्गावर परतवाडी समोर न्यू दर्शना हॉटेल समोर एका बॅलेट 2-व्हीलर गाडीची आणि प्लॅटिना 2-व्हीलर गाडीची समोरासमोर धडक झाली. या धडकेमध्ये बाईकस्वार बाजीराव आडे यांना डोक्याला जबर मार लागला आहे आणि या बाईक स्वराची प्रकृती गंभीर आहे. शालिनी प्लस साठी सुधाकर जाधव, परतूर. परभणी जिल्ह्यातील शेतकरी एकीकडे दुष्काळाचा सामना करत असताना दुसरीकडे इंगळे बोरगाव येथील बाबासाहेब इंगळे, हरिभाऊ इंगळे या 2 शेतकऱ्यांचा 6 एकर ऊसाला आग लागली आहे. ऊस जळून खाक झाला. विद्युत पोलवरील तार तुटून शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचं समजत आहे. परभणी जिल्ह्यातील शेतकरी एकीकडे दुष्काळाचा सामना करत असताना दुसरीकडे पाथरी तालुक्यात रेनाखळी, पोहेटाकळी, जरी या गावातील शेतकऱ्यांचा ऊस जळून गेल्याची घटना ताजीच असताना इंगळे बोरगाव येथील बाबासाहेब इंगळे, हरिभाऊ इंगळे या 2 शेतकऱ्यांचा 6 एकर ऊस शेतीतील विद्युत पोलवरील तार तुटून शॉर्ट सर्किटमुळे जळून खाक झाल्याची घटना समोर आली आहे. यावेळी अग्निशमन बंब बोलवण्यात आला, मात्र या शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्यानं बंब तिथे पोहोचू शकला नसल्यानं उपस्थित नागरिकांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. त्यांचा 4 एकर ऊस जळून खाक झाला असून या 2 शेतकऱ्यांचे 10 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. महावितरणाच्या गलथान कारभारामुळे शेतकऱ्यांच्या 1 लाख रुपयांचं नुकसान झालं आहे. हे महावितरणकडून देण्यात यावे, अन्यथा शेतकऱ्यांपुढे आत्महत्या करणे हाच एकमेव पर्याय असल्याचं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी सांगितलं आहे. हे आमचे बंधू बाबासाहेब इंगळे, त्यांचा ऊस 4 एकर 4 ते 5 एकर त्या MSCBच्या गलथान कारभारामुळे जळालेला आहे. फक्त यांना इथे 4-5 एकर शेती आहे. शेतीवर हे आता 5 एकर जळाल्यामुळे सध्या कारखाने बी चालू नाहीत, तर त्यांनी काय करावं. शालिनी प्लस साठी रवींद्र देशमुख, परभणी. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा भेटूयात. तुम्ही पाहत रहा शालिनी प्लस. अरे मरी क्या.
सॉरी सर, मैंने आपको देखा नहीं। लेकिन मैंने आपको देखा, मैंने आपको पहचान भी लिया। मैं आपके पिताजी को बहुत अच्छी तरह जानता, बहुत महान इंसान थे। उनकी मैंने सारी किताबें पढ़ी हैं। मैं तो उनका बहुत बड़ा फैन हूँ। सुबह ही मैंने उनके फोटो पर हार भी चढ़ाया। फोटो? और मेरा बाप तो जिंदा है। तिलक साहब जिंदा है? तिलक? हाँ। अरे मेरे बाप का नाम रसिकलाल है। रसिकलाल? लोकमान्य तिलक? ये आपके बाप का रूट नहीं है? तो फिर नो एंट्री पे एंट्री क्यों लिया आपने? मुझे माफ कर दीजिए। देखिए, आपकी और सबकी सुरक्षा के लिए ट्रैफिक नियमों का कृपया करके पालन कीजिए, क्योंकि रोड किसी के बाप का नहीं है। वेरी गुड, चलिए रिवर्स लीजिए। सड़क सुरक्षा, जीवन रक्षा। विश्रांती नंतर पुन्हा एकदा आपले स्वागत। आता पाहूया पुढील वृत्त। चाकूर तालुक्यातील भाट सांगवी येथे 5 वर्षांपूर्वी बांधलेल्या अंगणवाडी इमारतीचा गिलावा पडल्यामुळे 4 बालके गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे। निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे या आठवड्यातील ही दुसरी घटना आहे आणि याबाबत पंचायत समितीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। अशा घटना पुन्हा घडू नये यासाठी संबंधित प्रशासनाने योग्य कारवाई करावी अशी मागणी पालकवर्गाकडून होत आहे। सांगली जिल्ह्यातील पडळवाडी येथील सचिन येवले या कृषी पदवीदार शेतकऱ्याने पारंपरिक शेतीला फाटा देत फळबाग आणि भाजीपाला शेती करत चांगलं उत्पन्न मिळवलं आहे। त्याने केलेले सेंद्रिय शेतीचा प्रयोग हे परिसरात चर्चेचा विषय बनला आहे। पाहूयात सचिनची ही कृषी यशोगाथा। सांगली इस्लामपूर महामार्गालगतच्या पडळवाडी तालुका वाळवा या गावातील जमिनी मुळातच हलक्या, त्यात अतिरिक्त खत पाण्याच्या वापरामुळे जमिनी पाणथळ आणि शार्प झाल्या आहे। वाळवा तालुक्याची ओळखच विक्रमी ऊस उत्पादनासाठी आहे, त्यामुळे क्षारपड जमिनी सुपीक करून विक्रमी उत्पादन घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल असतो। येथील सचिन येवले आणि वर्षा येवले हे कृषी पदवीधर आणि कृषी व्यवसाय व्यवस्थापन तसेच MBA पदवीधर याचे शिक्षण घेतले आहे। त्यांच्याकडे वडिलोपार्जित 4 एकर शेती आहे। स्वतःच्या शेतीमध्ये हळूहळू बदल त्यांनी सुरू केले। जमिनी क्षारपड असल्यानं ऊसाचे 1 एकरी 30 टन उत्पन्न मिळायचे। ऊसामध्ये 65 सेंद्रिय खतांचा वापर करणे, उपाययोजनेमध्ये सातत्य ठेवले, त्यातून गेल्या वर्षी 20 गुंठ्यात 38 टन ऊस उत्पादन मिळाले आहे। ऊस पीक 18 महिन्यांचे आहे, त्यात वर्षभर खर्च करावा लागतो आणि ऊस पिकातून कष्टाच्या मानाने अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं। परिणामी ऊसाचे क्षेत्र कमी करत फळबागा आणि भाजीपाला पिकाकडे ते वळाले। सध्या ऊस, शेवगा, भेंडी, गवार, कारली, चवळी, वांगी, दोडका, मिरची अशी पिके आहेत। तसेच 2 मधमाशा पेट्या देखील आहेत। गुळ पावडर, मशरूम, देसी बी बियाणे उत्पादन असे प्रयोग सचिन येवले यांनी केले आहे। परिसरातील शेतकऱ्यांसाठी सेंद्रिय शेतीचे मोफत प्रशिक्षण प्रात्यक्षिकही ते करतात। नमस्कार, मी सचिन येवले, राहणार पडळवाडी तालुका आळवा जिल्हा सांगली। माझं शिक्षण BSC ॲग्री झालं आहे, माझ्या मिसेसची पण BSC ॲग्री झाली आहे। गेली 6 वर्ष झालं आम्ही सेंद्रिय शेती करतो आहे। सुरुवातीला मला माझ्या शेताविषयी थोडं सांगायचं आहे तुम्हाला। आता पण जिथं उभारलं हे पूर्ण शार्पण जमीन आहे आमची। इथला जो PH आहे तो 9.5 वरती आहे। हे एक प्रकारची अनफर्टाईल सॉईल अशा प्रकारची इथं आहे। तरीसुद्धा आम्ही अनफर्टाईल सॉईल आम्ही फर्टाईलमध्ये कन्वर्ट केली पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीनं। ह्याच्यामध्ये आपण गेली 6 वर्ष सातत्यानं प्रयोग अशा पद्धतीनं राबवलेत की जास्तीत जास्त जीवाणू खते वापरणे, त्यासोबत शेणखताचा वापर आणि 65 आच्छादन आणि त्याबरोबर आंतरपिकांचा भरपूर प्रमाणात वापर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतीसाठी लागणारे जी स्लरी आहे, जीवामृत स्लरी, ह्याचा दर आठवड्याला आपण ह्याच्यामध्ये वापर करतो आहे। सुरुवातीला ज्यावेळेस आपण पिकं घेत होतो त्यावेळेस उत्पन्न पण कमी होतं आणि क्षार जास्त असल्यामुळं पिकं त्या पद्धतीनं येत नव्हती। पण आता हळूहळू आपण जो 9.5 किंवा 9.3 लेवलचा जो PH होता तो आता आपण 8.3 आणला आहे। तरीसुद्धा जर विचार केला तर निरोगी जमिनीचा PH असतो 6.5 ते 7.5, पण तरीसुद्धा आपला हा PH आहे 8.3 इतका असून सुद्धा आपण इथं सेंद्रिय पद्धतीनं बहुविध पद्धतीनं बरेचशी अशी पिकं घेऊ द्या। आता आपण ज्या प्लॉटमध्ये उभारलेलो हा 20 गुंठ्याचा प्लॉट आहे, तर ह्या प्लॉटमध्ये आता 17 पिकं आहेत। तर ह्याच्यामध्ये भाजीपाल्याची पिकं आणि फळभाजीची पिकं याच्या अशा पद्धतीनं आपण घेतला आहे। दुसरा एक माझा प्लॉट आहे 30 गुंठ्याचा, त्याच्यामध्ये पेरू पिक आहे। तर त्या पेरूच्या प्लॉटमध्ये 30 गुंठ्यामध्ये 30 पिकं आपण घेतले आणि हे एक आमचं
कमर्शियल आणि युनिक मॉडेल आहे. ह्याच्यामध्ये फळपीक पण आहे आणि भाजीपाला पिकं पण आहेत. त्यासोबत आपण जी वेलवर्गीय फळभाजी असते तीसुद्धा आपण त्याच्यामध्ये घेतलेलं आहे. शालिनी प्लसाठी भगवान देवकर, सांगली. सातारा नगर परिषदेच्या वतीनं देण्यात येणारा डॉक्टर नरेंद्र दाभोलकर स्मृती सामाजिक पुरस्कार यावेळी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर यांना देण्यात आला. ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ आणि लेखक डॉक्टर दत्तप्रसाद दाभोलकर आणि साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 1,00,000 रुपये आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचं स्वरूप आहे. डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर सातारा नगरपालिकेने वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या असामान्य लोकांना डॉक्टर नरेंद्र दाभोलकर स्मृती सामाजिक पुरस्कार देणं सुरू केलं आहे. पहिली 4 वर्ष डॉक्टर अभय बंग, डॉक्टर प्रकाश आमटे, डॉक्टर जयंत नारळीकर, डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांच्यासारख्या महान व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात आला आणि यावर्षी तो ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर यांना देण्यात आला. ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि लेखक डॉक्टर दत्तप्रसाद दाभोलकर आणि साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हे काम जेव्हा नरेंद्रने केलं, मोठं केलं, अजून खुनी मिळालेला नाही आणि खुनी मिळाला नाही तर आपल्याला वाईट वाटायचं कारण नाही, कारण केनडींचं कोणी अजून मिळालेलं नाही. वेदना ती नाही, वेदना दुसरी आहे. महात्मा गांधींचा खून झाला त्यावेळी 7 मे 1948 सरदार पटेलाने श्यामाप्रसाद मुखर्जींना पत्र लिहिलं आणि लिहिलं की गांधींचा खून संघाने कट करून केला की केला नाही हे कधीच सांगता येणार नाही. पण संघाने या देशात जे विषारी वातावरण निर्माण केलं त्यातून हा खून झाला हे मी सांगू शकतो. त्या पत्रात पटेल पुढे म्हणतात, त्या खुनानंतर संघाच्या स्वयंसेवकाने भारतभर मिठाई वाटली याचे अहवाल माझ्याकडे आलेले आहेत. आणि त्याच पत्रात सरदारांना पुढे सांगतात, संघ ही एक निमलष्करी आणि गुप्तता पाळणारी संघटना आहे आणि म्हणून सरदार पटेलाने संघावर बंदी घातली. आमची वेदना ही आहे की हे दोन्ही राज्य असताना या महाराष्ट्रात का झालं नाही. हे हो न हो, कारण ते होणं न होणं यावर नरेंद्रचं काम किंवा त्याच्या कामाचं मोठेपण अजिबात अवलंबून नाही. नरेंद्र नेहमी म्हणायचा हे खरे की आज त्यांनी घेतले सारेचे ठेके पण उद्याचा सूर्य काही त्यामुळे फसणार नाही. आजचा आमचा पराभव पचवतो आम्ही उद्यास्तव, विजय जो कसला उरावर जखम जो करणार नाही. आणि अर्थातच डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांनी अंधश्रद्धा निर्मूलनाचं जे खूप मोठी चळवळ निर्माण केली संबंध जगभर त्यासंबंधीचे विचार पोचवले हे सर्व जर बघितलं तर मला पुरस्कार पुष्कळ मिळाले आजपर्यंत. पण या पुरस्काराचं एक काहीतरी आगळं वेगळं महत्त्व आहे आणि माझ्यासाठी ते फार मोलाचं आहे. म्हणून परत एकदा आपले सर्वांचे मनपूर्वक आभार. आपल्या भारतीय घटनेत कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया याच्यामध्ये सायंटिफिक टेम्पर हा प्रत्येक भारतीयाने बाळगावा, नवे ती त्याची म्हणजे फंडामेंटल ड्युटीजमध्ये ज्या काही मला वाटतं 11 फंडामेंटल ड्युटीज आपल्या संविधानात नमूद केलेल्या आहेत, जी प्रत्येक भारतीयाची मूलभूत ड्युटी आहे, त्याच्यामध्ये सायंटिफिक टेम्पर अंगीकारणे ही एक फंडामेंटल ड्युटी कॉन्स्टिट्यूशनली आपल्या प्रत्येक भारतीयांना ते म्हणजे मानली पाहिजे. त्या दृष्टीने आपल्यात बदल केला पाहिजे आणि प्रत्येक व्यक्ती
आणि प्रत्येक समाज त्या दृष्टीने पुढे जावा अशी अपेक्षा आपल्या संविधानात व्यक्त केलेली आहे. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर सारख्या महान व्यक्तीला अनेक पुरस्कार मिळतात, त्यातील एक जरी मला मिळाला तरी मी स्वतःला भाग्यवान समजेन, अशी मिश्किल टिप्पणी खासदार उदयनराजे भोसलेंनी यावेळी बोलून दाखवली. आणि खरोखर मगाशी जो संपूर्ण आमचे मित्र शिरीष चिटणीस यांनी जे वाचन केलं, खऱ्या अर्थाने आज आपण जर पाहिलं तर पद्मश्री, पद्मविभूषण, पद्मभूषण असे हे तर म्हणजे एवढे म्हणजे ते मी माझ्यासमोर तर यादी आहे, म्हणजे एवढे ह्यातलं एक तरी मला मिळालं तर मी माझं भाग्य सांगतो. म्हणजे खऱ्या अर्थाने म्हणजे माणसाची एक मन आहे की मोठ्या घराण्यात आल्यामुळं माणूस नक्कीच त्याला मोठेपण मिळतं, पण मात्र स्वतःच्या हिमतीवरती स्वतःच्या म्हणजे शून्यातनं ज्यांनी विश्व निर्माण केलं असे डॉक्टर काकोडकर असतील, अनेक असे लोक आहेत ज्यांची अशी यादी फार लांब लचक आहे. या लोकांनी संपूर्ण एक पुराशी एक ध्येय म्हणजे एक दिशा ठरवली आणि त्या दिशेने वाटचाल केली. संपूर्ण आयुष्यातला प्रत्येक क्षण क्षण आपल्या देशासाठी काय केलं पाहिजे, आपल्या त्यातलं काय योगदान दिलं पाहिजे हा ध्यास घेऊनच आज अनेक लोक त्याचप्रकारे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज आपल्याला सत्कार मूर्ती म्हणून लाभलेले डॉक्टर काकोडकर साहेब. शालिनी प्लस साठी सकलेन मुलानी कराड. पिंपरी चिंचवडच्या तळवडे गावातील स्मशानभूमीजवळ अज्ञात 25 ते 30 वर्ष तरुणाच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. त्याचा मृतदेह आढळल्यानंतर नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली, मात्र हत्या झालेल्या या युवकाची अद्याप ओळख पटलेली नाही. भोसरी तळवडे गावातील स्मशानभूमीजवळ अज्ञात 25 ते 30 वर्षीय तरुणाच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या केली आहे. आज सकाळी त्याचा मृतदेह आढळला आहे. याबाबत नागरिकांनी पोलिसांना ही माहिती दिली. मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नाही. देहूरोड पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या तळवडे येथील स्मशानभूमीजवळ नागरिकांनी पोलिसांना दिली होती. देहूरोड पोलिसांच्या हद्दीतील 3 दिवसातील ही दुसरी घटना आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत. शालिनी प्लस साठी विकास चौधरी भोसरी. पैठण येथील जय हनुमान नवरात्र उत्सव मंडळाच्या पुढाकाराने स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. पैठण येथील लक्ष्मीनगर भागात स्वच्छता करत या मंडळाने सण उत्सवाच्या माध्यमातून समाज उपयोगी उपक्रम राबवला, त्यामुळे मंडळाचे परिसरातून कौतुक होत आहे. पैठण येथील जय हनुमान नवरात्र उत्सव मंडळाच्या पुढाकाराने स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. येथील लक्ष्मीनगर भागात स्वच्छता मोहीम राबवत कचरा आणि गवत गोळा करण्यात आले. स्वच्छता करून नागरिकांना स्वच्छतेचा संदेश देण्यात आला, तर विविध उपक्रमाचे आयोजनही मंडळाकडून करण्यात आल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष यांनी दिली. यावेळी अनेक कार्यकर्ते यामध्ये सहभागी झाले होते. शालिनी प्लस साठी सुरेश वायभट पैठण. बातम्यांच्या शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूयात हेडलाईन्स वरती. शिवस्मारकाचे काम 24 ऑक्टोबरला होणार सुरू. अरबी समुद्रात उभारणार जगातील सर्वात उंच शिवस्मारक. आवक घटल्याने कांद्याचे भाव 6 ते 10 रुपयांनी वाढले. दसऱ्यापर्यंत भाव आणखी वाढण्याचे चिन्ह. सरकारने कर कपात करूनही ग्राहकांना रोज करावा लागतो इंधन दरवाढीचा सामना. आज पेट्रोल 11 पैशांनी तर डिझेल 24 पैशांनी महागलं. ऑनलाईन दारू विक्री करण्याचे अर्ज सरकारकडे, मात्र सरकारने कोणताही विचार केला नाही, मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. आणि अकोल्यात अपंगांच्या न्याय हक्कासाठी काढण्यात आला धडक मोर्चा. आणि आता बातमीपत्रात वेळ झाली ते सामन्याची. ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत रहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.